शेतकरी मित्रांनो नमस्कार। तर मित्रांनो, कदाचित या व्हिडिओचं थंबनेल पाहून तुम्हाला रागही आला असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की राज्य सरकार जवळपास 1 ते 2 वर्षापासून फक्त थापा मारण्याचा कार्य करत आहे। राज्य सरकार अशा भरपूर योजनांची माहिती देत आहे, परंतु शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा कोणत्याही योजनेचा अद्यापर्यंत लाभ मिळाला नाही। परंतु मित्रांनो, हे सत्य आहे। परंतु मित्रांनो, आजचं जे टॉपिक आहे हे महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना, त्या संदर्भात 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांना मान्य करून सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही, किंवा शेतकरी पात्र असून सुद्धा त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही। तर मित्रांनो, त्या शेतकऱ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ एकदम महत्वाचा आणि खास ठरणार आहे। परंतु मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही शेतकरी असाल आणि आपल्या चॅनलला अद्यापही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करायचं आहे, जेणेकरून या अशाच प्रकारची ज्या योजना आहे किंवा शासकीय GR आहे याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचावं, याची माहिती तुम्हाला मिळावी आणि प्रत्येक योजनेचा लाभ तुम्हाला घेता यावा म्हणून चॅनल नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम म्हणजे 2017 आणि 2018 मध्ये राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने मिळून छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजना ही योजना राबवली होती। या योजनेमध्ये बरेच अशी शेतकऱ्यांना लाभ सुद्धा मिळाला होता, परंतु जे नियमित कर्जदार शेतकरी होते त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही, म्हणून राज्य सरकारने 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान हे देण्याचा निर्णय घेतला होता। परंतु 2021 आणि 2022 मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ सुद्धा मिळाला, परंतु बरेच असे शेतकरी आहेत की ते शेतकरी पात्र असून सुद्धा त्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा लाभ घेता आला नाही। तर त्या शेतकऱ्यांना आजचा हा व्हिडिओ एकदम महत्वाचा आणि खास ठरणार आहे, त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघून राहा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक सुद्धा करायला मित्रांनो विसरू नका। कारण मित्रांनो, अशाच प्रकारचे जे नोटिफिकेशन आहे, अशाच प्रकारचे योजनेचे व्हिडिओ आहे, हे व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण नेहमीच करत आलो आहे। तर मित्रांनो, राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने आतापर्यंत 3 प्रकारच्या कर्जमाफ्या केल्या आहे। पहिली कर्जमाफी म्हणजे 1992 मध्ये सरसगट शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती, त्याचबरोबर 2008 मध्ये सुद्धा शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी देण्यात आली होती, त्यानंतर 2017 मध्ये सुद्धा शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी देण्यात आली होती। परंतु या अगोदर जे नियमित कर्जदार शेतकरी होते ते शेतकरी नियमित कर्ज भरल्यामुळे ते शेतकरी या योजनेच्या यादीत बसले नव्हते, त्यामुळे या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचा केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने निर्णय घेतला होता। परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही, तो म्हणजे मित्रांनो, बरेच असे शेतकरी आहेत की शेतकरी पात्र होते परंतु त्यांच्या खात्याला आधार लिंक नाही किंवा त्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळं किंवा बऱ्याच शेतकऱ्यांचं खातं हे इनॅक्टिव्ह होतं, त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही। आणि जवळपास विचार जर केला, जवळपास 4 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आणि 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे आणि त्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला। परंतु असे बरेच शेतकरी पात्र आहे परंतु त्यांच्या खात्याची KYC नसल्यामुळे ते शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही, म्हणून शेतकऱ्यांना फक्त एकच विनंती आहे की कोणत्या प्रकारे राज्य सरकारने टार्गेट करून फायदा नाही। कारण की आताच नागपूर येथे हिवाळी अधिवेशन पार पडलं, या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा महत्वाचा निर्णय घेतला। ज्या शेतकऱ्यांना खातं हे बंद आहे किंवा इनॅक्टिव्ह आहे ते शेतकऱ्यांनी आपलं खातं तहसील किंवा तलाठी कार्यालयामध्ये आपलं हे खातं चेंज करून घ्यायचं आहे। खातं चेंज केल्यानंतर आपले सेवा केंद्र किंवा सेतू सेवा केंद्रावर जाऊन त्या ठिकाणी नक्कीच KYC करायचे आहे। KYC केल्यानंतर 4 ते 5 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा केल्या जाणार आहे। त्याचबरोबर या शेतकऱ्यांना KYC करण्यासाठी आधार कार्ड, पासबुक, मोबाईल नंबर आणि जो VK क्रमांक आहे तो क्रमांक सुद्धा द्यायचा आहे। परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना हा क्रमांक मिळाला नाही, त्यांनी सेतू केंद्रावर जाऊन आपलं नाव त्या यादीत आहे का ते पाहायचं आहे। कारण प्रत्येक सेतू केंद्रावर या याद्या पाठवल्या असून तहसील कार्यालय तलाठी कार्यालय सुद्धा या याद्या समाविष्ट करण्यात आल्या आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपलं त्या यादीत नाव आहे का, नाव जर असेल तर विशिष्ट क्रमांक घेऊन सेतू केंद्रावर जाऊन KYC करायचे आहे। KYC केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम 4 ते 5 दिवसात नक्कीच जमा केल्या जाणार आहे। अशा प्रकारे राज्य सरकारने ही महत्वाची योजना अंमलात आणली आणि शिंदे सरकार यांनी शेतकऱ्यांना हे अनुदान देण्याचा निर्णय सुद्धा घेतला। त्यामुळे मित्रांनो, याबद्दल तुमचं मत काय आहे हे नक्कीच
कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवायचं आहे. आणि मित्रांनो, चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करायचं आहे. अशाच प्रकारच्या योजनेचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहण्यासाठी. तर मित्रांनो, आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक सुद्धा नक्कीच करायचा आहे. तर मित्रांनो, वाट पहा एका नवीन योजनेची, नवीन व्हिडिओची. तोपर्यंत थांबतो. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.